दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये अवघ्या 2 दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या। उमेदवारी मंडळी मोठमोठ्या सभा घेऊन जोरदार आपापला प्रचार करताय, परंतु नाशिकमध्ये अद्यापही नाराजी नाट्य काही संपत नाहीये। आधीच महायुतीकडून नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आल्याने भाजपचे दिनकर पाटील नाराज आहेत, मात्र आता भर सभेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी उमेदवार असतो तर एवढं बोलायला लागलं नसतं आणि एवढा प्रचारही करायला लागला नसता, असे वक्तव्य भर सभेत करत दिनकर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार होतो, 3 वर्ष मी काम केलं, मी 8 दिवस झाले फक्त प्रचाराला लागलेलो आहे, साहेब आले होते। मी या ठिकाणी भाऊसाहेब चौधरींकडे, अजय दादांकडे गेलो होतो, तुम्हाला एवढा प्रचारही करायला लागला नसता मी उमेदवार असतो तर, सरळ निवडून आलो असतो, सिन्नरवर बोलायला लागलं नसतं, नाशिकवर बोलायला लागलं नसतं, कारण मी प्रॉपर नाशिकचा होतो, त्यामुळं काहीच करायला नसतं लागलं। पण ही आजची सभा केवळ मुख्यमंत्री महोदयांमुळे आज ही होते याची नोंद घ्या। नाशिकमध्ये 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान पार पडतंय। अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असताना सुद्धा महायुतीमध्ये अजूनही नाराजी आहे, त्यामुळे आता याचा महाविकास आघाडीला काही फायदा होतोय का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक।